त्यानंतर बघूया पुण्यातली एक ब्रेकिंग बातमी आहे. पुण्यामध्ये नामदेव जाधव यांच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली आहे. भंडारकर इन्स्टिट्यूटने कार्यक्रमाला परवानगी नाकारली आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या विरोधानंतर ही परवानगी नाकारण्यात आली आहे. बुकिंगचे पैसेही परत दिल्याची माहिती मिळते. कारण माझ्या मते असा कोणताही पक्ष सध्या अस्तित्वात नाहीये. इलेक्शन कमिशनकडे काहीतरी कायदेशीर प्रक्रिया चालू आहे. कोण कोणत्या गटाचा हे त्या कार्यकर्त्यांना पण अजून माहीत नसेल कदाचित. बरं ठीक आहे, मला त्या भांगीत जायचं नाही. विचारांचं हे लढाई आहे, आपण विचारांनी लढली पाहिजे. मी काही कागद दाखवले, तुम्ही काही कागद दाखवले पाहिजे. मी दाखवतोय कागद, तुम्ही दाखवताय दांडका, ही काही लोकशाही असू शकत नाही. आणि तुमचे नेते तर नेहमी म्हणतात की शाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे, हा पुरोगामी महाराष्ट्र आहे. जर तुमच्या हातून असं काही कृत्य घडलं, दुष्कृत्य घडलं, तर नक्कीच तुम्ही जे काम करणार आहे त्यांनी काळं माझ्या तोंडाला फासलं जाणार नाही. तुमच्या नेत्याच्याच इमेजला धक्का बसेल आणि तुमच्या एकंदरीत गटाची किंवा पक्षाची जी काही भूमिका आहे त्यालाच काळं फासलं जाईल. याचं चिंतन करा. कारण जर असं काही दुर्दैवाने घडलं की जिजाऊंच्या वंशजाच्या तोंडाला काळं लावायचा प्रयोग तुम्ही केला आणि जर हे प्रकरण पुढे गेलं तर तुम्हाला कदाचित यशवंतराव चव्हाणांच्या समाधीवर बसून समोर बसून आत्मक्लेश आंदोलन करावं लागेल किंवा आत्मक्लेश उपोषण तुम्हाला बसायला लागेल. हे तुम्ही लक्षात घ्या.